गुड मॉर्निंग सई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर नेहमीप्रमाणे गच्च आबाळ भरलाय, छोटे 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 पावसाचे सरे येत आहेत, तरी पण कने मी आणि आईनं चपात्या बनवले लागलंच म्हटलं। काल ह्यांनी कने मळ्यातनं राजगिरीची भाजी आणलेली, बरं झालं म्हटलं मुलांना कने पालेभाज्या म्हणजे डब्यात नेहमी थोडं थोडं तर पाहिजे, आठवड्यातनं एकदा तरी पाहिजे। आणि आपल्याच मळ्यातल्या कने असं राजगिरीची भाजी आहे, तर माझ्या दिराने दिलेली आहे बरं का, चुलीवरतीच राजगिरीची भाजी बनवून द्यावं चला तर भाजी बनवू। तर दररोज एक कने तव्यावरती चुलीवर बनवते मी हिरव्या भाज्या, पण म्हटलं आज कने कढईत बनवू कारण की भाजीची क्वांटिटी भरपूर आहे तर बसत नाही तव्यात, तर सगळं खाली पडून जाईल, मस्त वाटते। तर भरपूर अशी राजगिरीची भाजी आहे, निम्मच होणार, पण जेव्हा आपण तव्यात ठेवणार त्यावेळेस खाली सांडणार म्हणत तसं व्हायला नको। भाजीला का नाही जास्ती तर काय लागत नाही, जसं तांदळाची भाजी बनवत असेल तसं। आणि लसूण एक नाही मी फुलपात्रामध्ये ठेचून घेतले, आपल्याला लाटणं असते का नाही त्याच्यानुसार ठेचायचं, तर मी थोडं असलं की नाही मी असंच ठेचते। आणि ह्याच्यात जिरमुरी वगैरे काही घालत नाही, स्वच्छ असं करणे भाजी चिरून धुवून घेतले आणि छान असे बारीक पण चिरून घेतले। तर अजिबात भाजी खरं सांगता मला तर खूप आवडते, अप्रतिम भरपूर म्हणजे भरपूर अजिबात। तेल पण तापले पूर्ण का नाही, लसूण मी का नाही तेलात घातले, तर थोडस सोनेरी कलर येऊ दे कारण की लसूण आहे का नाही दाताखाली जेव्हा येते का नाही मला लय भारी चव लागते इथे। तर बस इतकंच करतो नाही, तर आपली राजगिरीची भाजी आहे का नाही सोडू, तिखट वगैरे काही टाकायचं नाही, मिरची सुद्धा नाही, एक नंबर भाजीची चव लागते बघा, कडे सुद्धा बसणार। तर मी परतून परतून परत राहिले आणि भाजी घालणार आहे, खाली पडायला नको। आणि याच्यावरती मीठ पण घालून घेते, आणि मीठ तर नाही नेहमी पालेभाज्या थोडंसं कमीच टाकायचं कारण की भाजी आरती आपली आहे, आरती म्हणजे कमी होते बस, तर करेक्ट लागलं की खाऊ वाटत नाही। त्याचा वापर करणार आहे कारण की भाजी खाली चालू शकणार आहे, त्यावेळेस तर बसणार तुमचं नाही त्या भाजीने, जसं खाली आरेल तसं तुम्ही राहिलेली भाजी पण घालणार आहे, राहिलेली भाजी पण का नाही घालून घेते। तर पूर्ण पाणी नेतून घ्यायचं बरं का, तर बघा माझ्याकडनं आणखी इतकं पाणी शिल्लक करून घेते, चक्कर होते बरं का भाजी ही, जास्त उशीर लागत नाही वगैरे काहीच नाही। बघा कढईत का नाही आपल्या भाजी अजिबात राहत नव्हती, तर निम्म्याच्या निम्म्याला झाली भाजी। आणि ह्यातलं जे लसूण आहे का नाही खरंच इतकं टेस्टी लागतं ना, खूप टेस्टी। तर फक्त का नाही सुरुवातीला तेलात फ्राय करून घ्यायचं, त्याचं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आणि भाजी खूप टेस्टी लागते। हे आज मुलांच्या डब्याला हीच भाजी आहे सई परीची, राजगिरीची भाजी आहे का नाही असं एका का नाही छोट्या पातेल्यात काढून घेतले। तर अशी होते छान राजगिरीची भाजी आणि चवीरा एकदम बेस्ट। काळ्या घेवड्याची सुद्धा का नाही भाजी करून घेतली, मस्त रस्ता भाजी, तर खूप आवडते बरं का सई परीला मला सुद्धा। सगळं का नाही स्वयंपाक वगैरे सगळं झालं, धुणे वगैरे झालं सकाळचे 9 वाजे, तर मजा ना मोठ्या चुलत मोठ्या तिरून का नाही गावात घर बांधायला घेतलंय। आणि तिथं ना भूमिपूजन आहे, आज म्हटलं हळदी कुंकवाची तर बोलवले, तर सकाळ सकाळीच बोलवले, पटापट पटापट सकाळची सगळी कामं झाली, देवपूजा सकट सईपरीचं आवरलं लागलंय, त्यांचे डब्बे सुद्धा आवरले कारण की आईला परत जमणार नाही, तर सगळी कामे झालेली आहेत। तर गावात आहे का नाही आले मी, तर ह्या सगळ्या धाकट्या सासूबाई म्हणजे आईंचे जाऊबाई, तर ह्या तर ह्या जाऊबाई तू कुठे गेल्या अशा तरी ह्या तर जाऊबाई तुम्हाला माहितीच आहे आणि ह्या सुद्धा माहितीये। तरी सगळ्यात शेवटी आम्ही सात जावामध्ये ह्या छोटे, तर भूमिपूजनाची का नाही सगळी तयारी अशी आहे। तर काय एवढं सामान लागतंय ना, हे दही भात आहे, परत पान सुपारी, परत पंचपान, हळदी कुंकू, पेळे भिजलेले, हा उदबत्ती, आरती, भिजलेली डाळ, हे कंपल्सरी लागते ना, भिजलेली डाळ, केळी तेवढे राहिले, केळी तेवढे राहिले। चला सामान घेऊन चला कविता जाऊया, काय धरू आरतीच ताट घेऊ का मी, चला नारळ नारळ। आमच्याकडे सगळ्यात मोठ्या दिरानी कने म्हणजे अण्णांना, तीन भाऊ अण्णांसकट चार, तर सगळ्यात मोठे जे सासरे आहेत कने त्यांच्या मुलांनी बांधकाम चालू केले, तर नुकतंच बोर मारले, बोरची सुद्धा आणखीन पूजा झाली नाही, केव्हा करतील तेव्हा करतील, तर आता तर सध्या भूमिपूजन आहे। तर जुनं ही माझी छोट्या जावेची मुलगी आहे तनू, तर इथं आम्ही करणार भूमिपूजन, तर बायका बोलवायला चाले, तर इतकं सामान लागते तर सगळं सामान आणून रेडी केले आणि चला सईपरे घरात आवरत आहेत, त्यांचे सगळे आवरून आले, परी आले तर आले बोलले नाही तर नाही, बायका बोलवायला गेल्यात बायका। ही जी भूमिपूजनाची पूजा म्हणतात कने देव, अगदी चेष्टेकोर असे धीर आहेत, तर आमची चेष्टा चालू आहे, ब्राह्मण आहात का तुम्ही, काय काय लागतंय काय काय नाही, पूजा म्हणजे पूजेला काय काय लागतंय, पूजा झाली की तुम्ही सगळं सामान घेऊन जाताय का, तुम्हाला दक्षिणा किती, अशी गडबड चालली आमची चेष्टा मस्करी, तर मानतायत धीर आमची पूजा।
हे ब्राह्मण घेऊन जात नसतात काय बरोबर आहे बरोबर आहे गावचं पाण्याचं होल सुद्धा आमच्या कोपऱ्यावर आलाय भात परत नंतर विस्कटायचं आता नाही शेवटी 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 सकाळी ना 9 वाजता लवकर भूमिपूजन ठेवलं होतं त्यामुळे कने तेवढं 4-5 बायका बोलवलं होतं बाकीचे तिघी चौघे तर आम्ही घरच्याच होतो छान अशी कने धीराने पूजा मांडल्या चेष्ट मस्करी करत पण चांगली मांडली एकदम मस्त तर भिजलेली डाळ साखर धन असं आम्ही पाण्याच्या विड्यावरती कने असं ठेवत होतो आणि पूजा सुद्धा सुंदर छान आणि सकाळचं वातावरण सुंदर आणि परी कने येऊन लगेच गेली कारण की तिचं शाळेच्या गाडीचं टायमिंग झालेलं होतं तर मी सुद्धा पूजा करते तर छान वाटतंय अशी पूजा वगैरे करायला कामाची सुरुवात करायला मोकळे झाले आमचे भाऊ तर ह्या सासूबाई आहेत म्हणजे आपल्या आईच्या धाकट्या जाऊबाई आमच्या आईच्या धाकट्या जाऊबाई आहेत ह्या शेवटच्या तर आता हे करतायत पूजा भूमिपूजनाची आणि ह्या शेजारचे जे आहेत तर माझ्या ननंदबाई आहेत बरं का ह्या तर ह्या सुद्धा आल्यात भूमिपूजनासाठी तर सगळे छान वाटतंय गपाटपा मारत भूमिपूजन काहीतरी जरा रोजच्या पेक्षा वेगळं हळदी कुंकवाचा कार्यक्रम माझे छोटे सासरे आहेत का नाही असं कुदळीनं उद्घाटन करू लागतो भूमिपूजन आणि देर आहे का नाही 5 पाट्या मानाला टाकायचं असतं तर ते माती बाजूला टाकतात आणि जिथं असं आपण उकरलेलं आहे का नाही तिथं दहीपात धन परत हळदी कुंकू परत आपलं काय म्हणतात त्याला तांदूळ हे सगळं टाकायचं असतं आणि ते पूर्ण झाकायचं असतं असं म्हणतात की हे टाकल्यानंतर जे काय जागे आहेत कुड्या मुंगे आळ्या आहेत का नाही ते निघून जायला पाहिजे आणि वास्तुदोष नष्ट व्हायला पाहिजे अशी प्रथा आहे म्हणे मी पण सुद्धा पहिल्यांदाच बघितलंय हळदी कुंकवावर ना का नाही आत्ताच आले ते सकाळचे वाजलेत 11 आणि मळ्यात आहेत का नाही गडी आहेत मका गोळा करायला जी कणसं आहेत का नाही करायची आणि एक बाई सुद्धा आहे आणि मी आणि आई दोघी सुद्धा चाललंय तर तसं बघायला गेलं तर हळदी कुंकवामुळे का नाही उशीरच झालंय जेवण पण घेतलंय तर हे पण रेडी आहेत चला आम्ही मळ्यात का नाही येऊन पोचले फक्त एक बाई घेतली हाताखाली कारण मी आहे आणि आम्ही येईपर्यंत का नाही बरंच असं भरपूर गोळा केलंय तर मी पण चालले पाट्यानाला कारण की पाऊस येईल म्हणून का नाही डायरेक्टली ठीक आहे असं भरून ठेवलंय आणि जे मोकळं पडले ते मोकळंच ठेवलंय चला तर मी पण जॉईन होणार आहे तर पाटीसुद्धा घेऊन का नाही आबाळ तर इतकं गच्च भरलंय पोटात कळ येते एकदम जर पावसाळा तर काही खरं नाही तरी पण आम्ही म्हणतोय मका करून घ्यायचीच कारण की मका करून घेतली एखाद्या वेळेस झाकलं तर परवडतं पण कणस भिजून अजिबात परवडणार नाही कारण की भरपूर नुकसान आहे कारण की या कणसातून जी जर मका जर वापली तर मग काय खरं नाही पूर्ण आपलं 4 बास का 4-4 आणा 4-4 हा भरताना फटाफटा भरले तर आणा मी आणि आत्या आहेत का नाही पटापट पटापट अशा पाट्या ठीक आहे भरून देतो मग हे गडी आहेत का नाही सगळं वजी भरून घेतात आणि वजी कसं बायकांना लवकर आवरत नाही त्यामुळे आम्ही गडी लावतो आणि त्यामुळे का नाही काम आवरतंय आई नको नको म्हणताना आईंचं मध्ये मध्ये चाललो होतो आईना आम्ही बसाय म्हणलंय साईडला काय होतं एक तर आजारातून आता त्यांचं दुखणं कमी झालंय थोडं थोडं दुखतं चिकनगुन्या हा का नाही खूप चिकट रोग आहे म्हटलं तर चालेल बघा मध्ये मध्ये पक्षी किती येतात अजिबात का नाही भियत नाहीत ते तर आमचं चालू इथं काम आणि आबळ आल्यामुळं का नाही थोडीशी गडबडच होती त्यामुळं का नाही कामाला आम्ही वेगच लावला होता काय होतं जेणेकरून जर अर्धवट जर आपलं राहिलं तर मग एवढे केलेली मेहनत वाया जाते आणि जे आपण मजूर वगैरे लावलोय आणि त्यांचे तर पगार हा एवढा द्यावाच लागतो आपल्याला अक्षरशः का नाही दमायला आलं फटाफट 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 सगळी कणसं गोळा करून घेतले भरपूर असं आबळ आलंय एकदम दूषित वातावरण आबळ आलं हे नावालाच कधी टिपकल याचा भरोसा नाही दुसरी गोष्ट म्हणजे आणि त्यात धुके थंडी सगळं मिक्स आहे पण कामाच्या वेळेने एवढं थंडी सुद्धा का नाही घामाजलंय तर आईनं म्हटलं तुम्ही रेस्ट करा आई तिथं जिथं आपली वस्ती आहे का नाही पत्रा तिथं रेस्ट करतायत आणि आम्ही जिथं मिरच्या वगैरे लावलो होतो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही सगळं नुकसान झालेलं आहे मिरची तर एकही सुद्धा खाल्लं नसेल वांगं पूर्ण या वातावरणामुळं का नाही पूर्ण आमचं पीक गेलंय तर झालं शेवटचं तेवढं राहिले काका आणते तेवढं पूर्ण गोळा करून दिले फक्त मशीन याची वाट बघतोय मशीन लवकर केलंय मशीनला काकांना येतील तर दुसरा प्रॉब्लेम मका केली की त्याला व्यवस्थित झाकावं लागेल ऊन पण नाही ऊन सुद्धा वाळवता येत नाही पण 28 का आहे तर मका करून घेतलं हे समाधान पूर्ण पॅक करून घ्यायचं उन्हात तर वाळू घालता येत नाही आणि जरी नाही आम्ही मका केले असते असं जर राहणार जर पडलं असतं तर मला सांगते जे मक्यामध्ये कर म्हणून असतं जे आपण पेरल्यानंतर उगवतं का नाही छोटं तर तसं उगवायला चालू झालेलं वेळेत का नाही आम्ही गोळा करून घेतलंय जरी ह्याच्यावरती 7 पदर जरी असले तर बघा
पूर्ण अशी मकाई कने कुजून चालीची चाली त्याच्यामधून कने पूर्ण असे ओलं होऊन तर पूर्ण असं मका उगवा लागले. खूप नुकसानदायक आहे. एवढं नुकसान फक्त शेतकरीच पचवू शकतो. न पचवून काय करते, दुसरं काय इलाज नसतं त्याला. तर इतका ढिगारा झालाय. जास्तीचं काही नाही आहे, कारण की छोटा प्लॉट होता हा. जे पाठीमागचा आपण केलो तो भरपूर मोठा होता, पण म्हणावे तितकी मका आमची झाली नाही. खूप असं नुकसान आहे. आणि भाजीला एकदा आटली होती आणि बघा आत्या कसं झालंय. आपण लावलेलं तरी पावटा बरंच लागलाय की आई नेबर आहे ते का आई नेबर सगळं गवत बाई. आता किती कष्ट केलं असेल आत्या. हा फळ नसते, पण ह्या वर्षी देवानं फळ दिलं नाही की बघ कसलं झालंय. हा किती वेळा मिरच्या लावल्या, 3-4 लावलं असेल की काढून मग बघा तिथं भोपळा काढा लागली ते वरण काढलं काय. भोपळ्याचं वेळ आहे तर काका आहेत का रे भोपळे काढा. तर 3 भोपळे निघालेत वर संपले काका. मशीन कडे यायला आणखी उशीर आहे. तर सगळ्याचे यायला बसले, सगळे जे काका भाऊ लोक आहेत का नाही पाठीमागे बसलेत. तर आम्ही मी आई आणि आत्यात करे आम्ही तिघी इथं बसलोय. बघा माणसं पण वाडावाडी करतात. मला वाटलं बायकाच वाडावाडी करते ते काय. लिंबू फुटेल का तसं. सगळेजण घ्या की काका हुलग्याचा आहे. हुलग्याचा काळ हुलग जत वरण आणले. जत वरण घ्या आत्या तुम्हाला पण. होय होय तिथंच मिळतं सांगली जिल्ह्यात जास्त. कडधान्य गेले डोंगर सुने. होय होय गेले नाही. मला नसेल तर चालेल द्या त्यांना आई द्या काका. सगळ्यांना उघड टेस्ट बघा थोडं घ्या मग काहीतरी जेऊ. जेवण का नाही आमचं झालंय आणि लागलंच का नाही. या की करते या आत्या म्हणतात पालक न्या आणि आम्हाला पराठा खायला बोला. या म्हणलं जेवण झालं सगळ्यांचं. मशीन सुद्धा आल्या तर मशीनीखाली सुरुवातीला का नाही असं पाल वगैरे हातरून घ्यावं लागतं, जेणेकरून जी मका सांडलेली असते तर ती त्याच्यावर पडली काय हरकत नाही. आणि जास्त घास अडकून चालत नाही का हो काका. काय वल्लं असल्यावर आपली मका जास्त का नाही. असं घास पण झालं का नाही. मका थोडीशी कणसवली असल्यामुळे त्यामुळे आमचं थोडंसं मशीन बंद केले तर इतके अशी मका पडले. तर त्यांचं बसवून झालं की परत आम्ही लागू कामाला. तर असं एक्स्ट्राचे असे पाट्या भरून ठेवले. एकतर का नाही पावसा पाण्याची इतकी भीती वाटायला. वर बघा ढग डाकून एकदम दाटून आले तर पूर्ण मशीन आहे का नाही पॅक झाले. तर पूर्ण अख्खी मशीन खोलली. अख्खी मशीन त्यातली जेवढी आता कणस घातली होती का नाही सगळी कणस काढायचं काम चालू आहे. जेवढं पाठ आहे सगळ्यांनी खोलले. त्यातले जे एक्स्ट्रा जे कणस आहेत कणी टाकलेले त्याचं सगळे काढायचं. मशीन कसले असते ते. आबा आत किती डेंजर आहे ओ काका. आता सगळी कणस परत सगळी बाजूला बाहेर काढायला लागलोय. पूर्ण पॅक झाले. पूर्ण पॅक मशीन का नाही. एकदाची दुरुस्त झाली तर पटापट पाट्या भरून द्यावं लागतं. त्यामुळं का नाही खूप स्पीडनं काम करावं लागतं. मला जसं जमीन तसं मी करत होते. उभारून खाली बसून तर खाली बसून. तर काका चेक करतायत मका ओली आहे का वाळली आहे. बघा त्या बाजूच्या बाजूला का नाही पूर्ण जे मकाचे साला असतात का नाही ते पडतात. आणि जे आधीचे ठिके भरले होते का नाही काका आधी ते होत आहेत. कारण की आम्हाला तोपर्यंत पाट्या भरला थोडीशी मोकळी. कारण की आम्ही दोघीच आहे आणि गडी जास्त आहेत आणि त्यामुळे दोघीला आणि 4 माणसांना जरा फरक पडतो. जसंशी मका पडेल तसं का नाही तसं मका बाजूला ओढावं लागते ना. तर ढिगारा म्हणजे भरपूर असं होऊन खाली बाजूला सांडू शकतो. त्या बाजूला अशी मक्याची घाण असते त्यात मिक्स होऊन चालत नाही. आई आणि मी एक नाही दुसऱ्या ठिकाणी आलोय जिथं खपली गहू पेरलाय. तर एक नंबर अशी खपली आले. नावं ठेवायला जागा नाही आई. नावं ठेवायला का जागा नाही. खपली मस्त आले आत्या. तर खपले का नाही खूप छान मस्त आले. मस्त खपले का नाही. सध्या तरी एक नंबर छान उगवले. तर आत नको जायला आई. हा आत्याचं सुटले काम. आत्याचं घर आहे जवळ. आत्या चालले त्या निवांत. आमच्या खपलीत ना जावा निवांत. तर बघा किती छान अशी खपली आले. आई हे गवत आहे का नाही औषधानं मरतय. तर ती मका की आई हिरे टाकायला आले ना मका. हे हिर्याला आले मका. हा सांगायला पाहिजे. तर ही मका तर छान आले. मका युरिया टाकायला आले आपली. आपले का नाही बरेच ठिकाणी छोटे प्लॉट आहेत. तर मी 1-2 दिवसात विचार करते की म्हणजे आपल्या शेतीचं टूर द्यावं. म्हणजे कुठल्या तुकड्यात काय केलंय कुठल्या तुकड्यात काय नाही केलंय
तर कने छान असे आपले इथं मका उगवले तर लाईन असेल अर्धा एकरचे कमी असेल मका असेल तर ही सुद्धा मका आहे कने युरिया टाकायला आले बर का तर 2-3 दिवसात कने हा मकाला सुद्धा युरिया टाकायला लागेल तर मी जिथं परवा युरिया घातली होती कने मकाला तर तुम्हाला म्हटलं होतं मका कमी आहे सूर्यफूल जास्त उगवलंय तर सूर्यफूल मी काढलेलं होतं तर सगळं स्वच्छ दिसतंय रान तर म्हणतात की हात फिरवली तिथं लक्ष्मी वसते तर छान अशी म्हणजे पूर्ण आहे का नाही जळले आणि जे काय बाकीचं गवत होतं ह्यानी फवारून करणे पूर्ण गवत काढले तर मका चांगली दिसते आणि थोडस कसं आबळा आणि शेवटी फरक पडतोय तर सगळ्यांच्याच पिकावरती का नाही असं थोडं थोडं का नाही रोग पडल्यासारखं झालंय कारण की सीझन नाही आबळा यायचं म्हणा किंवा पाऊस पडायचं म्हणा ज्या त्या सीझनमध्ये असते असते त्यावेळेसचे पीक चांगले येतात पावसानं तर हे पावसाचे दिवस नाहीत तरी का म्हणून हे आबळा आले का माहिती किती दाटून आले दुपारचे वाजले 2 तर तिकडे त्यांचं ना थोडंसं हवा खेळायला का नाही मका का नाही असं पसरणं चालू आहे गडे घेऊन गडे आहेत त्याच्यावर तोपर्यंत मी आई म्हटलो की सगळीकडे फिरून येऊया म्हणजे सगळे पिकं कसे आहेत बघूया कारण की आता जास्तीचं मिळायला येणं होत नाही आता होईल येणं कारण की तिकडचं जे आता छोट्यावाला मका बघितलं का नाही त्याला युरिया टाकायचं आहे मका का नाही ओले तर मकाची म्हणजे हवा घालण्यासाठी तर असं पूर्ण असं पसरून घेतोय न कवून नसे ना पण जरा पसरले थोडंसं वेगळंच असतं म्हणजे का होईल एकदम झाकून ठेवलं की नाही मका काळी पण पडू शकते दोघांचा अभ्यास झालाय बघू काय करते परी गणित झाला व्हेरी गुड व्हेरी गुड तू गॅदरिंग मध्ये भाग घेतलेस घेतलेस ना हा असू दे रे काही होत नाही त्याला काय असतंय सोनू तू झालं का गणितात चाललंय तू काय केलेस छान काढलेस की अक्षर मस्त तू तर तुला सॉल्व्ह करले ते ना बघू हेअरस्टाईल काय केलेस किती आहेत बघू ती क्लिपा 3-5 चांगली गोष्ट आहे तर सई आणि परी एक नाही त्यांचं तेच हेअरस्टाईल करते तर तुम्हाला खोटं वाटेल परीचं पण हेअरस्टाईल बघा किती छान सुपेर असं छान विचारलंय मस्त असं तिचं क्लिपा बिपा एकदम पद्धतशीर विहान दीदीला अभ्यास करू दे विहान विहान तर हा माझा जावेचा मुलगा आहे का नाही दररोज त्याचं असंच असते तरी त्याला एक छोटी पट्टी पाटी काढून दिली असते सैपरीनं तू तुझा अभ्यास करते तिनं पाटी दिले ना तुला ए बाळा स्वयंपाकाला का नाही काय बनवायचा विचार झालाय तर मयातला पावटा तोडून आटलेले विचार केला स्वयंपाक झाल्यानंतर निवांत जेव्हा आपण मालिका बघतो का नाही त्यावेळेस का नाही नीट करावं आणि आज भाकरीने चपात्याच बनवा म्हणते सगळ्यांना कारण की सकाळी का नाही जे परवा दिवशी पेढे होते का नाही नाथबाबाच्या जयंतीला दिलेले तर सगळे पेढे तसंच होते तर ते पेढा आणि दूध घालून मी सकाळी जाताना आठवेले दूध ठेवलं होतं तर दूध आठवले चपाती बरोबर छान लागेल आणि मळ्यात आहे का नाही आपल्या छोटे का नाही असे टमाटर निघालेत खूप छोटे तर माझ्या भाषेत जर म्हटले तर माझ्या बाहेरच्या भाषेत चिट्टे टमाटे तर छोटे छोटे टमाटे निघालेत तर माझ्या डोक्यात असं विचार आहे तर हे टमाटे स्वच्छ धुवायचं जेवढं पाहिजे तेवढं आणि टमाटे शिजत घालते का नाही असे पिकलेले टमाटे आहेत का नाही हे टमाटे मी सगळे शिजवणार जे पिकलेत का नाही ते सगळे घेणार आहे मी जास्त पण नको आंबट व्हायला नको आणि हे सगळे स्वच्छ धुणार आणि मायातच मला अशी एकच मिरची एकूण एक मिरची मला मिळाली घरातले 2 मिरच्या घालणार आणि टमाटे आणि मिरची मिरची असं घेतलंय टमाटर मध्ये आणि पूर्ण तर ह्याला का नाही एक सारखं शिजवून एकदम गिळी गिळी करणार आणि नेहमीप्रमाणे का नाही आपले पर्व होते का नाही दिवा लावणं चालय आणखीन की ह्याला शिजून देणार आणि झाकून सुद्धा ठेवू म्हणजे का नाही आणखीन थोडस जरा जास्त शिजलं की जरा चमच्यावर मला असं घोटता येईल आणि खास त्याच्यासाठी टमाट्याच्या चटणीसाठी का नाही ओलं खोबरं घेतले लसूण घेतले आणि कोथिंबीर घेतले लसूण गेले आपलं खाली तर परीचं चाललंय तिथं देवाला दिवा लावणं तर लागलंच का नाही कलिक सुद्धा मळून घेतले आणि माझा असं विचार चाललंय जे आपले चिट टमाट्यात ना चिट टमाटर तर चिट टमाट्याची आमटी तर ह्यासाठी स्पेशल तयारी मस्त आणि त्यात हिरवी हिरवी ताजताजी मिरची पण आहे आणि खास ओलं खोबरं फक्त माझ्याकडे आलं नाहीये असू दे परवशी शनिवार आहे जे काही आहे मी तेच वापरते जे नसेल तर नसेल त्यात समाधानी आणि आणखीन 2 मिनिटं का ह्याला शिजवणार आधी आमटीच बनवून घेते मग चपाती म्हणजे सैपरला गरम गरम जेवता येईल बाहेर प्रचंड अशी थंडी आहे संध्याकाळच्या 7-7 वाजलेत अंधार भरपूर पडलाय आणखीन हे आले नाहीत कारण की खपलीला दारं धरतायत आणि मग आपण प्लस आपल्याला त्यांना फोल्ड करून झाकून घ्यायचंय चला आणि 2 मिनिटं का नाही ह्याला आणखीन मी शिजून देणार आपला टमाटर आहे का नाही छान शिजलंय बघू शकता एकदम मऊसूत मग मी ह्याला का नाही हातानेच एक्झ्यू करणार आहे चमचा वगैरे काहीच नको आणि मिक्सरचा वापर पण नको तर जास्ती बारीक पण नाही मोठं पण नाही ओबडधोबड कारण की मिरच्या खाताना दिसायला पाहिजे तर हे सगळं घेणार आहे जे साली सकट सगळं कारण की हे देशी टमाटर आहे
तर चीट टमाटर माझ्या भाषेत चीट टमाट्याची आमटी। तर बस इतकं माझी फेवरेट कढई आहे, अगदी फेवरेट कढई। तर आधी तेल जितकं पाहिजे आपलं तेलाच्या प्रमाणानुसार तितकं तेल आणि जिरं मोहरी आणि गॅस आपलं तापलंय आणि तडकलंय आणि खास आठास होता माझ्याकडे ओलं खोबरं होतं त्यामुळं का नाही ओलं खोबऱ्याचं वाटण केले फक्त ह्यात आलं नाही तर भरपूर असं का नाही लसूण खोबरं घालणार आहे भरपूर घालणार आहे तर त्याला एक सारखं का नाही त्याला परतून घेऊ म्हणजे जास्तीत जास्त कुठल्या गोष्टीचा कच्चापणा असं वाटत नाही तेल सुटत तर मसाला कधीही भाजलेलं चांगलं। तर काय नाही सोपे सोलापूरची भाषा असे छोटे छोटे टमाटरला चीट टमाटर तर आणखी मी इथंच ठेवले आले आले का नाही शाळेवरनं सैपरी फसल्यास त्यांना वाटलं की आईनं बोरं आणले मळ्यात बोरं सुद्धा होती मी मळ्याला गेले की तुम्हाला दाखवते पण मुलांना खोकला येईल आणि थंडी वाढली ना त्यामुळे मी नाही आणली बोरं तर जेवढं तिखट पाणी होतं तेवढं तिखट आणि आताच मी कांदा लसूण मसाला फोडलाय पॉकेट तर ते सुद्धा ठेवले मसाला डब्यात तर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि ह्याच्यातच का नाही मीठ तर भाजी किती बनवणार आहे त्याच्या अंदाजानं मसाला पूर्ण का नाही एक जीव करून त्याच्यामध्ये का नाही हे चीट टमाटर टाकूया तर दिसायला भाजी भारी दिसते तर ह्याला का नाही आणखीन दोन मिनिटं का नाही मी ह्याला तेल सुटस्तर परतून देणार आहे जरी थोडंफार जर चुकून जर कच्चापणा जर असला तर ते पण निघून जातं आणि छोटे टमाटर जरा म्हणजे जे आपले हायब्रिड टमाटर असतात ना त्याच्यापेक्षा जरा आंबटच असतात त्यामुळं का नाही आणखीन ह्याला जास्त ह्याला का नाही शिजून देणार आहे तर तुम्हाला जवळ येऊन दाखवते किती छान करे आपला किती सुंदर का नाही आपला मसाला दिसतोय तर अगदी जवळ येऊन दाखवत तुम्हाला एकदम भारी असं वाटतंय का ही कशाची भाजी अजिबात कळत नाही आणखीन ह्याच्यात का नाही शेंगदाण्याचं कूट सुद्धा मी ऍड केलं नाही फक्त आपले चीट टमाट्याची ग्रेव्ही आणि मोठं मोठं असं का नाही मिरची टाकले म्हणजे थोडासा टेस्ट येण्यासाठी आणि आंबट टमाट्याचं म्हणजे आंबटपणा जास्त जाण्यासाठी ही मिरची आणि मिरची सुद्धा का नाही एवढं विसरायचं नाही टमाट्या बरोबर मिरची सुद्धा शिजून घ्यायची त्याची पण चव भारी येते तर बघा साईडनं तेल सुटते आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ना वाटण केलेली खोबऱ्याचे वेस्टेज जायला नको नेहमी माझी आई म्हणते तर मी ह्यात हेच ऍड करणार आहे तर बघा जास्तीचं का नाही शेंगदाणा कुटायची गरज नाही पण मी घालणारच आहे कारण की काय होतं शेंगदाणा कुट नाही घातलं तर आमची आमच्या आईला आवडत नाही आईनं आमच्या शेंगदाणा कुट कंपल्सरी लागतं नाही घातलं तर पण चालतं पण शेंगदाण्याच्या कुटानं का नाही जे जास्तीचं टमॅटोचं जो आंबट पण आहे ते सुद्धा निघून जाईल तर भारी मस्त तर इतकी सोपी रेसिपी आहे तर ह्या आमटीला आमच्या इथे का नाही चीट टमाट्याची आमटी म्हणतात तुम्ही घासू नका पण ते छोटे छोटेच आहे त्यामुळे चीट टमाट्याची आमटी उकळणी की झाली तयार आपली आमटी आणि वरती थोडस कोथिंबीर घालायचं ऑलरेडी मी ह्या वाटणमध्ये का नाही कोथिंबीर घातली होती वरून घातली नाहीतर नाही कारण की पर्याय का नाही सगळे कोथिंबीर काढून दे म्हणून लागले असते जेवताना चला उकळू दे इतकी सोपी आपली भाजी आहे ए बाळा दोघांना विचारते जेवण कसं झालंय आणि ती चीट टमाट्याची आमटी कसं नो छान झाले आवडते का नेहमी करत जाऊ कशी आता मग पण त्याला चीट टमाटे लागतात रे होते की होते होते होय तर का नाही आईचं आणि सैफरीचं का नाही टीव्ही बघणं चालू आहे मालिका तर चीट टमाट्याची आमटी दोघांना तर खूप आवडले तर आत्ताचे वाजलेत 8 आम्ही जेवतोय 9 वाजता आणि आम्ही पण जेवून घेऊ थोड्या वेळानं चॅनल वरती कोण नवीन आहे का लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।